जवळ पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात कुठली करवाढ सुचवलेली नाही, त्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला. आजच्या अर्थसंकल्पात कोल्हापूर शहर वायफाय सिटी करण्याची तरतूद करण्यात आली. ही योजना पूर्णत्वात आल्यास देशातली पहिली वायफाय सिटी होण्याचा मान कोल्हापूर शहराला मिळणार आहे. कोल्हापूर महापालिकेचे स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात काय नेमक्या तरतुदी आहेत आपण पाहूया. कोल्हापूर वायफाय करण्याकरता 2,24,00,000 तरतूद करण्यात आली. सेफ सिटी प्रकल्पांतर्गत महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावले जातील. सीसीटीव्हीकरता 4 कोटींची तरतूद करण्यात आली. कॉम्रेड पानसरेंच्या स्मारकाकरता 5,00,000 तरतूद करण्यात आली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.